जो विजय सरदेसाय आसा तो आयज कुळमणकारांक ज्ञाना शिकयता, शेतान उबो रावलो म्हण शेतकरी जायना। हांव तेका एक चॅलेंज दिता, विजय सरदेसाय तू जेणे जशे आमच्या मुख्यमंत्र्यान आता परिकरांक पाड घातला ते तू करू नका। आयज हेका शेत म्हटल्या कितें ते कळटा, ताणे सांगून नांगर कित्याक म्हणटा तो, त्या नांगराक कितें कितें लागता ते सांगपाचे। भंडारी समाजाचे अध्यक्ष मतान हांव तेंचो ह्या सरकाराचो निषेध करता। खरें तर फक्त एकच रिझन दिला ती एनजीटी की पब्लीक इंट्रस्टा खातीर आमी हो मोपा प्रोजेक्ट जावपाक दिता म्हणून। पूण आमकां विचारपाचे आसा की जवळ जवळ 85 लाख ते 90 लाख स्क्वेअर मिटर जी जमीन जी वचपाची आसा तेतून 4,500 प्लस कुटुंबां आसा आणि टोटल 5 आतां विलेजी अक्वायर केल्ली आसात आणि फुडें करपाचे आसात। पण हे पब्लीक घेना काय कितें, हांच्या भविश्याचो विचार करूना काय कितें, हो आमकां प्रश्न पडटा। खरो तरेन बरे तरेन आणि योग्य तो मोबदला दिवपाक जाय आशिल्लो, पण आज सरकारान जे थारायला 35 रुपया पर स्क्वेअर मिटर दिवन ते सुद्धा सरकाराच्या मान्यतायेन लोकांनी थोड्यांनी ग्रहण केला आणि ओके म्हणला की बाबा ओके चल आम्ही तुमकां एअरपोर्टा लागून जमीन दितात। पण जे 12 कोटी जे पण पहिली डिस्ट्रीब्यूट केले पैसे ते लोकांनी घेतले, पण 54 कोटीतले जे बाकीचे पैसे उरल्यात 12 कोटीतले जे उरल्यात 54 - 12 ते आता लोकांपर्यंत पावपाक लोकांपर्यंत दिवपाक ह्या सरकारान एक व्हडलो तांचे प्रेत प्रसंग घातला। म्हणजे मोपा पिडीत वारसा हक्क जो समज म्हण तूं ज्या लोकांक पैसे मेळपाक जाय ताची आता इन्व्हेंटरी करपाक लायल्या कोणे, आता हे हक्कदार प्रूव करपाक आणि पिळगी आणि पिळगी ही हक्क प्रूव करपाक हे लोकां कडेन खंयचेच पुरावे नात। लोकांक आज पैसे मेळनात, लोकांच्यो जमण्यो गेल्यात आणि लोक आता बापाय ना आणि पुढे ना अशी परिस्थिती झाल्या।